जाताना येते असं म्हणतात, मी नाही म्हणणार. कारण या घरात मी परत कधीच नाही येणार. तुम्ही हॉर्न वाजवा. दादा हरदा दयावून अशी का वागते? काय करावं काय कळना झालंय मला. हे बघ दादा, तिला जायचं होतं ती गेली, पण मी तिच्या माग माग जाणार नाही. मी तुला आताच सांगून ठेवतोय. वैभव मला खात्री आहे तू नक्की येशील. मला हे आपलं कुटुंब नाही तुटू द्यायचं. भाऊजी तुमची बॅग. अगं वहिनी मी नाही जाणार आहे कुठं. भाऊजी हावनीला असं एकटं जाऊ देऊ नका. आवा तर रागावली आहे ती, तिची समजूत घालायला तिची काळजी घ्यायला तुमचं तिथं असणं गरजेचं आहे. हे घर इथली माणसं समजे तुमचीच आहेत, पण आता आवनीला तुमची जास्त गरज आहे. तिला असं एकटं जाऊ देऊ नका. अगं वहिनी तू अरे दादा काय बोलते वहिनी. मी घर सोडून गेलो तर लोक म्हणतील मोऱ्यांचं कुटुंब तुटलं, हसतील दादा आपल्यावर. तू लोकांची काळजी करू नको वैभव. लोकांना दाखवण्यासाठी आपण सहकुटुंब राहत नव्हतो, आपण एकत्र होतो मनापासून. सरी म्हणते ते बरोबर आहे, तू जा अवनी सोबत, त्यामुळे एक आशा भी आहे का तू तिला समजावून परत आणशील. जा वैभव जा तू जा. भाऊजी दादा दादा अरे त्याला अडव ना, थांबू ना त्याला तू. दादा मला माहिती होतं तू नक्की येशील.
चल. वैभ्या 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 अवनी अवनी थांब ना, मला माफ कर, चुकलं माझं. वैभ्या वैभ्या अरे थांब ना वैभ्या, तू तरी सांग ना तिला. अवनी अग ऐक ना अवनी अवनी वैभ्या अरे सांग ना तू. दादा चला. अवनी वैभ्या वैभ्या अरे वैभ्या अरे ऐक ना वैभ्या वैभ्या. तो हा जीव का सागना निघता. मला नाही राहायचं आता इथे, परत कधीच नाही येणार. पण तुम्ही सगळे मला भेटायला येऊ शकता, फक्त प्रशांत सोडून त्याच तोंड पाहण्याची इच्छा नाहीये माझी आता. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या पुरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना. बघा आता कस मोरे सह कुटुंबाचं हे झाड कस छान बहरलेलं दिसतंय का नाही. कसा जीवाल तरास करून घेऊ? कसा नको करून घेऊ सरे, पार हरलोय एक मी. जे व्हायला नको होत ते झालंय. प्रेमानं घट्ट बांधून ठेवलेल्या कुटुंबाला तडा गेलाच की. हो नका ना असं बोल, सावरा तुम्ही स्वतःला. उभ्या आयुष्यात लय संकट आली, त्यावर माधवी केली सरे. पण आता ना अधू झाल्या गत वाटतंय मला. बापाला जाताना वचन दिलं होत आपलं कुटुंब घट्ट बांधून ठेवण. आता काय उत्तर देऊ त्याला? मन तुटलं एक पार हातून. पार या झाडागत अवस्था झाली माझी. आशा, अगं आशा, अगं फोन वाजतोय तुझा. आले या वक्ताला कोणाचा फोन आहे? आत्याबाई. हा बोला आत्याबाई, कशी काय आठवण केली माझी? काय नवीन डाव आहे? म्हणजे काय नवीन बातमी? सांगते ना सांगते, एकदम खुशीची बातमी आहे बर का. खुशीची बातमी? वा वा, तुमच्या का माझ्या खुशीची? त्या पोट्टीवर ना एकदम जाम उपकार केलेत पाय मी. माझे पाय धुवायला पाहिजे आता तिनं. माझी पोट्टी अवनी आणि माझं जावई वैभवराव कायमचे मायाकडे राहायला आले. मोऱ्यांचं घर फुटलं ना दिवाळीतल्या फटाक्यासारखं बुम. खरं तर ना त्या पशाला घराच्या बाहेर काढायला पाहिजे होत. लय बेडर झालाय तू. पोट्टीने जे उपकार केले ना त्यावर ते सगळे विसरला. वैभवराव ते एवढे चिडलेत ना त्याईवर. त्यांनी सांगितलं एक तर तो घरात राहील, नाही तर मी घरात राहील.
पण तुमच्या सूर्यदादानी माझ्या वैभवाला नावनीला घराच्या बाहेर काढलं आणि त्या पैशाले घरात ठेवून घेतलं. एकदम बराबर केला सूर्याने. सूर्या तसा हायच न्यायी माणूस. हो का? सूर्यदादाला न्याय कळतो का? मग ज्याची चूक नाही त्याला घराच्या बाहेर काढलं आणि ज्याची चूक आहे त्या पशाला घरामध्ये ठेवलं. माझ्या पशुबाळाची चूक नसणार हे बरोबर ओळखलं सूर्याने. ती आहे ना अवनी तुमची भाची, तिला या दिशाने तिनेच काहीतरी आगाऊपणा केला असणार म्हणून सूर्याने तिला घराबाहेर काढलं असणार. जर पशुबाळ गुणी असला ना तरी कर्तृत्वने शून्य आहे, माहितीये ना तुले? अगं वैभवांचं तसं नाही ना. शिकलेले नोकरी करतात, पैसे कमवतात, त्याला घराच्या बाहेर काढलं ना तरी ते स्वतःच घर घेऊ शकते. त्यांना स्वतःच्या भावाच्या कुबड्यांची आणि वहिनीच्या पदराची गरज नाहीच. माझ्या पशाला बी काही गरज नाही. अगं मायाकडे बोलली तू, बाहेर जाऊन बोलू नको बर का कुणाला, सगळेजण हसतील तुले. कस आहे? अगं उद्या सूर्या दादाने तुला पोट्टीले आणि तुला जावल्या घराच्या बाहेर काढलं. पोट्टी आणि बदक्या तोंडाचा जावई पशा कुठं राहतील ग? एका गरोदर पोरीला तिची काहीही चूक नसताना सूर्यदादानी घराच्या बाहेर काढलं आणि गड्यासारखं काम करणारा आपल्या भावाला घरात ठेवून घेतलं. त्यांनी स्वतःच्या म्हातारपणची सोय बघितली. ऐकणे मै पोट्टी वाचली भर का तिथन. आता तिला तिथं राहायची गरजच नाहीये, ती इथं राहील माझ्याजवळ. पोट्टीने केवढे उपकार केले पाय तुझ्या पोट्टीवर आणि तुझ्या त्या बदक्या तोंडाच्या जावयावर. आता तुझी पोट्टी आणि तो पशा त्या घरात आरामात लाचारीचं जगणं जगत राहतील. अगं आशा, अगं काय झालंय? एवढी चिडलीस कशा बाई? काय म्हणाले अक्का साहेब? काय नाही, मी आले जरा जाऊ. अग अगं एवढ्या रात्रीची कुठे निघालीस आणि काय झालं ते सांगशील का? नाही हा तर सांगायला येळ नाही, मोरांकडे जाऊन येते. अग आशा, हीच एक वाईट खोड इच्छात. तुम्ही कान भरवले ना ती स्वतःचं डोकं चालवायचं बंद करते. जाऊन बघितलं पाहिजे. वैभव काय रे, काय झालं, कसला विचार करतोयस? अवने हे असं तुझ्या आत्याच्या घरी येऊन राहणं मला काही पटत नाहीये. मी काय म्हणतो आपण जाऊयात ना आपल्या घरी अवनी, का वेडेपणा करतेस? वैभव तुला किती वेळा सांगू, कसं पटत नाही अरे तुला? अरे हे सुद्धा आपलंच घर आहे, हक्काच. आणि काय मी वेडेपणा करते? आताही तुला मीच चुकीची वाटते ना. मला वाटलेलं या सगळ्यात तू मला साथ देतोयस, माझ्या बरोबर आहेस, पण नाही. अवनी अगं मी आहेच ना तुझ्या बरोबर, पण असं इथं भांडून चिडून येऊन राहण्यात तुला तरी पटतंय का? का चिडले मी वैभव? माझी मागणी चुकीची होती. दादांनी प्रशांतला निवडलं तुला नाही. वय कारण तुझी मागणी चुकीचीच होती. बस झालं, संपा आता हा विषय. आणि तुला जायचं असेल ना तर आत्ता निघून जा मला आणि माझ्या बाळाला एकटं सोडून. राहीन मी अशीच एकटी. अवनी घ्या भाऊजी. नको बहिणी. अहो भाऊजी याचं काय करताय? पशुवाला कसं आहे? समज ठीक आहे ना सरे? आणि माझी आजी कुठं दिसना झाली? खोलीत आहे का तिच्या? अंजे
ये अंजे, चुकलं माझ, मी थांबू नाही शकले त्यांना. अंजे, अंजे, मम्मी, अंजे अग काय झालं, काय झालं अग, रडू नको बाळा, काय झालं पोरी, हा काय सांगशील का? नाही मम्मी, अवनी हे घर सोडून बाहेर निघून गेली अग. बर बर, तू नका रडू. आणि ही बॅग कशा पाई भरली अग? वजनात चुकीचं औषध आणलं म्हणून तिला लय राग आला आणि ती गेली. म्हणून अवनीने तुम्हाला घराबाहेर जायला सांगितलं वय, आणि म्हणून तुम्ही ही बॅग भरून ठेवली आहे. अग मग का नाही घराबाहेर पडलात? अग बोलले मी, म्हणलं आम्ही जातो, पण दाजी नाही म्हणले. आणि गड्यासारखं काम करणारा आपल्या भावाला घरात ठेवून घेतलं, त्याने स्वतःच्या म्हातारपणची सोय बघितली, ऐक नाही. म्हणजे सूर्या नाही म्हणला म्हणून तुम्ही थांबलात वय ग? अग ही संधी होती ना घराबाहेर पडायची, पशाला काहीतरी सिद्ध करून दाखवायची. अग त्याच्यामध्ये मी हिंमत आहे, माझा पशुबाल मी कमवू शकतो. बस झालं, चल उठ, आता तू इथं थांबायचं नाही. चल अग मम्मी, तू काय सुरू केले आता? मी घर सोडून नाही जाऊ शकत. हे बघ, तू काळजी करू नको ग, मी आहे ना काय लागलं तर मदत करायला. तू चल, तू तयार हो, मी आलीच. सरे, सूर्याराव, सरे, काय झालं मम्मी? सूर्याराव, तुमच्या घरात जे काय चाललंय ते आलंय माझ्या कानावर. म्हणजे अवनी आणि आई भाऊराव घर सोडून गेले. खर तर अवनीच्या मनात पशाने घर सोडून जायचं होत वय ना? वय, तुमच्या कानावर जे आलंय ते बरोबर आहे, पण आता पशा कुठं बी जाणार नाही हे घर सोडून. का म्हणजे का नाही जाऊ शकत पशुबाळ हे घर सोडून कुठं बी? आयुष्यभर काय सरीचा पदर धरूनच राहणार का तू? अगं आशा, काय बोलतीस हे? तुम्ही जरा गप बसता का, मला बोलू द्या. बोला सूर्याराव, का नाही पशुबाळ जाऊ शकत या घराबाहेर? मम्मी काय चाललंय तुझं? अजय, जे झालं तेवढं बास झालं आता. बॅग भरली आहेस ना? चल बॅग घ्या आणि बाहेर चला. चला चला. अहो मम्मी काय बोलताय तुम्ही? अंजी आणि प्रशांत भाऊजी कुठं बी जाणार नाहीत. का जाणार नाही? म्हणजे पशुबाळ स्वतः काही कमवूच शकत नाही असं म्हणायचंय का तुला? की तो तुमच्या बिघड स्वतःच्या बायकोला पोसूच शकत नाही असं म्हणायचंय? अगं मम्मी का येड लागले का तुला? पशुबाळा, अरे येड मला नाही लागलंय, तुला येड बनवतात तुझ्या दादा आणि वहिनी. तुझ्या लक्षात नाही येत आहे जे आई भाऊ आणि अवनीच्या लक्षात आलंय. काय बोलताय मामी तुम्ही? खरं तेच बोलतीये मी. मला सांग, पशाला हात थांबून वैभ्याला का जाऊ दिला तुम्ही? दोन्ही बी तुमचेच भाऊ आहेत ना, दोघांवर बी सारखंच प्रेम आहे तुमचं, मग वैभ्याला का जाऊ दिलं? काय झालं तुमच्या शेवटी? मग पशाला का थांबवलं आणि त्या पोटूशा बाईला घराबाहेर घालवलं तुम्ही? वा वा, काय सारखी माणसं आहात तुम्ही. प्रशांत भाऊजींना थांबवण्यात आमचं काय स्वार्थ आहे? उग काहीतरी बोलू नका. ग बाई, किती बाळीस ग सरी तू, आमचा काय स्वार्थ म्हणे? अग तुमच्या म्हातारपणाची काठी आहे ना यो पाशा.
तुम्ही बैलासारखं गड्यासारखं राब राब राबवता ना त्याला. हाय बोय हुशार आहे ग, लई पैसे कमवतो, त्याच्याकडे अक्कल आहे. हे बिचार पशु बाळ साधे बोळे, त्याला तुमचे छक्के पंजे नाही कळत. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.